हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कस्तुरी. तर आजच्या व्लॉगमध्ये मी अजून एक गोष्ट शेअर करणार आहे, ती म्हणजे की मी आठवड्यातून एक दिवस इथे चार तास जॉब पण करत असते. पिकॉप म्हणून एक कपड्यांचं शॉप आहे की तिथे मी जात असते. जॉब करायचं कारण म्हणजे एवढंच की इथल्या लोकल लोकांबरोबर थोडंसं इंटरॅक्शन पण वाढतं आणि मला पण छान वाटतं इथे जॉब करायला. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शॉपचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर इथल्या माझ्या स्कॉटिश कलिग्सबरोबर मी ख्रिसमस कसं सेलिब्रेट करणार आहे तो पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे. आणि आज मी त्यांच्यासाठी बनवलं आहे व्हेज पुलाव. आणि हे सिक्रेट सँटाज म्हणून असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांना गिफ्ट द्यायचं असतं. तर आज मी माझ्या एका कलिगसाठी एक छोटंसं गिफ्ट घेतलं आहे. मला अजून ते गिफ्ट पेपरने रॅप करायचं आहे. ता वाजले आहे सकाळचे 7 आणि माझी आहे 8 वाजताची शिफ्ट. तर आत्ता मला आवरायला घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, मी आत्ता आवरून निघाली आहे जॉबवर आणि वाजता वाजत आले आहे 8, पण अजून बराच अंधार आहे. आज थंडी थोडी कमी वाटतीये, पण जरा चांगलं वाटतंय. तर हे आहे आमचं शॉप आणि जिथे मी काम करते. आत्ता शॉपमध्ये बऱ्यापैकी ख्रिसमसचं सगळं आले आहे, कारण इथे ख्रिसमसमध्ये गिफ्ट देत असतात आणि तुम्ही बघू शकता आहे. सो फ्रेंड्स, ही माझी कलीग आहे, हिचं नाव क्लोवी आहे आणि तिने खूप छान ख्रिसमससाठी तयारी केली आहे. रेंडियरचं तिने हेअरबेल घातलेलं आहे आणि मस्त दिसते आहे. तिने ब्लॅक आणि रेड कलरचा ड्रेस घातला आहे, मस्त. तर ती मराठीमध्ये थोडस बोलणार आहे. नमस्कार. वाव, थँक्यू, थँक्यू डिअर. सो फ्रेंड्स, माझी बॉस आहे जोई आणि माझी सुपरवायझर जेनी, त्यांना आज मी ख्रिसमस साठी इंडियन आपलं कॉस्ट्युम घातलेलं आहे आणि त्या खरंच खूप सुंदर दिसत आहे, मस्त. त्यांना पण खूप छान वाटत आहे, त्या एकदम मस्त मस्त दिसत आहे एकदम. आणि मला स्वतःला सुद्धा खूप छान वाटतंय की त्यांनी इतकं छान ते कॅरी करता आहेत त्या शॉपमध्ये सुद्धा, खरंच खूप छान वाटतंय. तर जोई, हाऊ डू यू फील वेअरिंग द ब्युटिफुल? आय लव्ह इट, लव्ह इट. अँड जेनी, अमेझिंग. हॅलो. दे आर जस्ट एन्जॉईंग. फ्रेंड्स, आत्ता माझी मॅनेजर आलेली आहे मिया. मगाशी ती नव्हती आणि क्लोवीने पण साडी घातली कारण तिला पण साडी घालायची होती. आणि माझी एक कलिग आहे शिवानी, तिला खूप छान वाटलं साडी बघून, सगळ्यांना साडीमध्ये बघून. तर मिया आणि दिस इज प्रोसेको फॉर ऑल टू नो. या तर मियाने आणि क्लोवीने पण मस्त साडी घातली आहे, दोघी सुंदर दिसते. ओके, तर हाऊ डू यू फील वेअरिंग? इट्स व्हेरी नाईस. इट्स क्वाईट अनप्रॅक्टिकल फॉर द वर्क इन द शॉप, बट आय मस्ट से दॅट इट मेक्स यू फील लाईक
an old lady, beautiful old lady. I can imagine myself running a house like that, and just with the keys and do this. And just one more, how are you celebrating your Christmas? With lots of food. Okay. Lots of food. Food. And drinks. And of course. Drinks. Okay. Yes. And carols. But you know, I was thinking this morning, if Kasturi will ask me to, you know, do something like very traditional, what would I do? And I was thinking, well, I sing a carol. And then I remembered that I don't know too many carols. Other than something like, Asta s-a născut Hristos, Mesia cel luminos, lăudați și cântați și mă bucurați. So, Mia, Romania, Canun ahe. बेसिकली ती रुमेनियामधून आहे पण एडिनबरामध्ये ती आता गेली 11 वर्ष राहते आहे तर आत्ता ती जे काही बोलली तिच्या लँग्वेज मध्ये बोलली होती तर आता मी तिला सांगते की तू थोडस मराठी मध्ये पण बोल. सो जस्ट से नमस्कार. वाव. चीयर्स. ऑल द बेस्ट टू एव्हरीवन वॉचिंग इट अँड सबस्क्राइब. थँक्यू. अँड हिट द बेल बटन. थँक्यू सो मच. तर फ्रेंड्स, आता आम्ही काम करतो. नमस्ते, नमस्कार. आय नो टू नो टू से ओम पादे समथिंग सम. या राईट, यू कॅन कम देट. यस. तर फ्रेंड्स, मी आता त्यांना परत सांगणार आहे ट्रान्सलेट करून की मी तुमच्या बरोबर काय बोलली आहे ते. तर आता आम्ही जातो आहे कामाला, भरपूर काम आहे बाहेर. तर लॉंग लिव प्रोसेको. यस. मेरी क्रिसमस. Oh, sorry. One second. Okay. You can cut it. She looks very, very beautiful. Okay. हे जे टेस्ट करत आहे ह्याला म्हणतात ट्रायफल. आमची जी मॅनेजर, माझी जी बॉस आहे, तिने बनवून आणलं आहे. तर मी ते टेस्ट करून बघते. त्याच्यामध्ये फ्रुट्स आहे. मस्त बनवलं आहे तिने, एकदम छान वाटतंय खायला. माझ्या एका कलीगने ओट केक आणला आहे आणि त्याने वरती चीज लावून वरती टोमॅटोज आहे. ऍक्च्युली चिकन ठेवतात पण मी व्हेजिटेरियन असल्यामुळे त्याने मला टोमॅटो दिले आहे लावून. तर आत्ता मी ओट केक टेस्ट करून बघते. सो फ्रेंड्स, आता मी निघाली आहे घरी. माझी शिफ्ट संपली आहे. तर आज
खरंच खूप छान वाटतंय. एक वेगळ्या प्रकारे ख्रिसमस सेलिब्रेट करायचा मी प्रयत्न केला आणि माझ्या कलिग्जला पण खरंच खूप छान वाटलं साडी घालून. त्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि त्यांना पण खूप छान वाटलं म्हणजे त्यांनी मस्त ज्वेलरी पण कॅरी केली. त्याच्यानंतर मी त्यांना टिकली लावली होती, त्यांना तर ते खूपच आवडलं. म्हणजे त्यांनी काढली पण नाही, त्यांनी तशीच ठेवली आहे टिकली. आणि त्यांना सुद्धा एक वेगळा अनुभव, त्यांच्यासाठी पण हा एक खरंच खूप वेगळा अनुभव होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी मी जसं तुम्हाला सांगितलं की सिक्रेट सांता म्हणून केलं होतं, तर आत्ता मला गिफ्ट मिळालं आहे पण मी ते किंजलसाठी ठेवलं कारण ती एक्साइटेड आहे गिफ्ट ओपन करण्यासाठी. ती मला बोलली होती की मम्मा तू ओपन नाही करायचं, मी करणार आहे. तर घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काय गिफ्ट मिळालं आहे मला ते. तर आज मी एक अशा एक वेगळ्या प्रकारे ख्रिसमस सेलिब्रेट करायचा प्रयत्न केला आहे. तर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.